भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि आमगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने 3 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान 3 वाजता बबई येथील एक वृद्ध मतदार मतदान केंद्रावर गेला. त्याला मतदान न करू दिल्याने वृद्ध व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढला. याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व अर्ध्या तासानंतर त्याला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. सुखराम रहांगडले 62 वर्षीय असे वृद्ध इसमाचे नाव आहे. त्या वृद्धाला गोरेगाव पोलिसांनी स्टेशन येथे आणले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज निवडणूक संबंधाने सुखराम जानीराम रहांगडले रानाड बाबई वही 62 वर्ष हा निवडणुकीच्या बूथच्या ठिकाणी निवडणूक बंद झाल्यानंतर 3 वाजतानंतर आला. 3:20 जवळपास वेळ होता. त्याच्यानंतर गेट बंद झाल्यामुळे त्याला आत जाता आलं नाही आणि त्याच्यामुळे मला मतदान करू दिलं नाही म्हणून तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि आत्महत्येचा प्रयत्न करत होता. त्याच्यामुळे आम्ही लागलीच तिथे पोचून आम्हाला जशी खबर मिळाली तशी लागलीच पोचून त्याची समजूत काढली व त्याला वरून खाली उतरवलं आणि पोलीस स्टेशनला आणून पुढील कारवाई करत होतो.